आपल्याला हे घ्यायचं आहे, बाउल घ्यायचं आहे. बरं, इथे ठेवूयात. हां, त्याच्यात थोडं दही घ्या, 2 चमचे दही. त्याच्यात हे वाटण जे केलंय ते टाका. बरं, हिरवं वाटण. हो, हिरवं वाटण 3 चमचे घ्या. यस, बस. आता याच्यात आपण मसाले टाकूया. सांगा काय काय लागणार आहे. चाट मसाला, काळी मिरी, जिरा पावडर. बस बस. आता हे गरम मसाला जो स्पेशल आहे तो तुमच्या घरचा आहे. हो, याच्यात इंडियाचा अरोमा आहे ऍक्च्युली. पुरे इतका गरम मसाला. हो, मीठ चिमूटभर. मीठ कमीच टाकायला लागेल कारण आपण चाट मसाला बऱ्यापैकी घातलेला टाकलेला आहे. लेमन, लिंबाचा रस. लिंबाचा रस पुरे इतका. बस, ओके. मिक्स करूया. घ्या, मिक्स करू. याला नीट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा एक बॅटर तयार होईल. करेक्ट. याचा कलर बघाल, ग्रीन आणि व्हाईट. बरोबर, मिक्सचर आहे. अशा कलरमुळे मुलांना खूप आवडतं आणि हे हेल्दी पण आहे आणि चांगलं पण आहे अशा कलरमुळे. येस, कुठलं पण पदार्थ जर कलरफुल असलं तर मुलांना खूप आवडतं. बरोबर. आता याच्यात आपण पनीर टाकूया. बरं. आणि एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम काढून घेऊ. हे पनीरचे काप त्या बॅटरमध्ये घालूया. बरोबर. येस, तोपर्यंत तुम्ही ते घोळून घ्या, मी ह्यात ब्रेड क्रम्स काढतो. सर, आता मला हे सांगा, जेव्हा तुम्ही सर्वात पहिली मालिका केली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? मजा आली होती खूप. एका नवीन संधीचं सोनं करायचं होतं आणि एक नाटकाचा पाया असल्यामुळे काही ते अवघड गेलं नाही, तो अनुभव गाठीशी ठेवला. अरे वा, आता मजा येते. अजून जरा नवीन नवीन अनुभव येत. बरोबर. आणि सर, तुमचा आदर्श कोण आहे? माझे आदर्श खूप लोक आहेत असं एक म्हणून नाहीत, कारण काही चांगली माणसं माझे आदर्श आहेत, काही चांगले अभिनेते माझे आदर्श आहेत, काही चांगले गायक माझे आदर्श आहेत, असे अनेक माझे आदर्श आहेत. आता हे रेडी झाले. बर, आता एक एक मी उचलणार आणि याच्यात ब्रेड क्रम्समध्ये घोळवणार. बरं, पनीरच्या ऐवजी समजा आपण याच्यात काही बटाटा वापरला किंवा फ्लॉवर वापरलं तर चालू शकेल? चालू शकेल. ज्यांना नॉनव्हेज आवडतं याच्या ऐवजी नॉनव्हेज ठेवतात. व्हेरी गुड. त्याच्यामुळे तुम्ही त्याही पद्धतीने ट्राय करू शकता. बरोबर. हो, त्याला आपण चिकन नगेट्स म्हणून पण. करेक्ट, ग्रीन पनीर नगेट्स याचं नाव आहे. येस. आणि आता हे ब्रेड क्रम्स मध्ये घोळवले आणि डीप फ्राय करून घ्यायचे. परफेक्ट. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? 10 मिनिट. 10 मिनिट फक्त. ऍक्च्युली पनीर आहे त्याच्यामुळे फास्ट होतं ते. बरोबर. अजून एक आहे आपल्याकडे, हे पण घ्या गोळून. ते कसं भरपूर होईल खायला. तुमच्या मुलालाही पनीर आवडतं ना. हो. व्हेरी गुड. ग्रीन पनीर नगेट्स तयार होत आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्यायचं ते लागणारं साहित्य आणि कृती. ग्रीन पनीर नगेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीरचे काप, कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, ब्रेड क्रम्स, दही, गरम मसाला, काळी मिरी, जिरे पावडर, चाट मसाला, लिंबू आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून मसाला वाटून घ्यावा. एका काचेच्या भांड्यामध्ये 2 चमचे दही, तयार हिरवं वाटण, चाट मसाला, काळी मिरी आणि जिरे पावडर, गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत. सजावट करून सर्व्ह करावेत. चला विवेक जी, आता आपल्यासाठी दुसरा पदार्थ करणार आहेत आणि या पदार्थाचं नाव आहे कैरी सॅलड कोण. कैरी सॅलड कोण. अरे वा, याच्या नावातच साहित्य थोडस प्रेक्षकांना कळालं असेल. कैरी असेल. कैरी आहे. सॅलड आहे. आईस्क्रीम कोण आहेत. कोण सुद्धा आहे. मग आपण साहित्य पाहूयात, मग कृतीकडे जाऊ. आईस्क्रीम कोण, मँगो, कैरी, काकडी, पाम शुगर, मिंट लीव्स, गाजर, मायक्रोग्रीन्स, चिली, स्वीट चिली पावडर, फुलं, एडेबल फुलं, कोथिंबीर, कांदा, लेमन ज्यूस, पीनट्स, चिली, सोया, सीझनिंग पावडर आणि सॉल्ट. ठीक आहे, चला मग कैरी सॅलड कोण. बरोबर. साठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. कृतीला किती वेळ लागतो याच्या? कृतीला यायला 10 मिनिटं लागतील. बरं, साहित्य पाहिलं होतं, आता पटकन कृती करूया. आपण पहिले याचं ड्रेसिंग बनवून घेऊया. त्यासाठी लागेल पाम शुगर. बरं. लाईम ज्यूस, सोया, लिंबाचा रस. आपण अगदी म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी घेतलाय. पुढे त्यानंतर चिली. बरं. स्वीट चिली पावडर, थोडं सीझनिंग आणि सॉल्ट. हे किती लागेल? आणि थोडं सॉल्ट, मीठ. पुरे पुरे. आता हे तुमचं ड्रेसिंग रेडी आहे इकडे. ओके, आता आपण करूया मिक्सिंग. बर, कैरी कैरी. ओके,
कैरी, ओके, काकडी. कान नाक घशाच्या डॉक्टर कडेच पाहिले फक्त मी असं इन्स्ट्रुमेंट. हे इन्स्ट्रुमेंट आता किचन मध्ये वापरलं जातं. गाजर, बरं, ओके, कांदा, थोडं कोरिएंडर, बा शेंगदाणे. शेंगदाणे तुम्ही कुठून घेऊ शकता? बर, आपण जरा भरड घेत, थोडे भरड घेते. चिली, ऑलमोस्ट सगळं साहित्य आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. तुमचं सलाड ऑलमोस्ट रेडी आहे. वा, सर्व. थायलंडमध्ये हे सॅलेड बनवलं जातं, पण ते लोक पपया वापरतात, कच्चा पपया. बर, त्यातून इन्स्पिरेशन घेऊन मी मँगोचं सॅलेड बनवलेलं आहे. हो, बर बर बर. कारण आपल्याकडे आता उन्हाळा सुरू झाला, सुरू झालाय, तेव्हा आपण आंब्याचा वापर खूप करतो. आता काय लागेल? हे सॅलेड एक पोर्शन, आणि आता आपण इंडिव्हिज्युअल बनवूया. बरं, कोनमध्ये हे आईस्क्रीम कोन तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात, मिळतात, बरोबर. ते थोडे मोठे असल्याने तुम्ही कट करून घ्या त्याला, आणि त्याला फक्त एक डीप फ्राय करायचं. हो, फ्राय केल्यानंतर ते कडक राहतील. बर, मग ते सॉफ्ट होणार नाही. हे कॉम्बिनेशन कधी आमच्या डोक्यात यायला नव्हतं, आईस्क्रीमचा कोन आणि अशा पद्धतीचं हे सॅलेड. सहा कोन आम्ही तयार करून घेतलेले आहेत. Okay. कैरी सॅलेड कोन असे आपण आपल्या हिरोची एंट्री करूया. वा सर, क्या बात है. जेव्हा आपण काही जिन्नस बनवतो तेव्हा प्रत्यक्षाने आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हाही आपले गेस्ट येतात ते सर्वप्रथम आपण डोळ्याने खातो. बरोबर, अन्न डोळ्याने बघितलं जातं. बरोबर, तर ते प्रेझेंटेशन चांगलं असणं खूप आवश्यक आहे. बरोबर, टेस्ट बरोबर. करेक्ट. वा, आता आपण टाकूया थोडंसं चिली. हे आपण चिली वरून काय ऍड करतो? वरून, कारण हे स्वीट चिली आहे. ओके, आणि कुठलंही सॅलेड बनवताना एक लिक्विड मॉइश्चर ड्रेसिंग असणं खूप जरुरी आहे. बर, वा. आणि फायनल टच देऊ आला. बरं, पुदिन्याची पानं. वा, आता हे दोन पानं राहिली, हे पाणी झालं, फुल राहिलं. बरोबर, आता आपण थोडे एडेबल फ्लावर्स टाकूया इकडे. ह्याचा चवीतही काही फरक पडतो का, हे फक्त डेकोरेशनसाठी? हे मिंटचा फरक पडतो, पण हे जे फुलं आहेत ते फक्त कलरसाठी. ओके, जसं मी सांगितलं की लोक पहिले पहिल्यांदा डोळ्यांनी डोळ्यांनी स्वाद घेतो. बरोबर, बरोबर. त्यासाठी वा, हे फूल ह्याच्यावरती मी तुम्ही. वा, कैरी सॅलेड कोन मला वाटतं आता पूर्ण झालेलं. पूर्ण झालेलं आहे, कैरी सॅलेड आणि कैरी सॅलेड कोन. फॅन्टॅस्टिक. मग आपण हे छान असं एकत्रित सजवूया. बघा बरं, दिसायला किती छान दिसते. पण तुम्हाला हे इतकं छान घरच्या घरी करायचं असेल, सजवायचं असेल, त्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर पटकन घेऊन घ्या कैरी सॅलेड कोन साठी लागणारं साहित्य आणि कृती. कैरी सॅलेड कोन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेली कैरी, आईस्क्रीम चे कोन, किसलेली काकडी, मायक्रोग्रीन, किसलेलं गाजर, पुदिना, आंब्याचे काप, स्वीट चिली सॉस, कोथिंबीर, कांद्याचे काप, लिंबाचा रस, सोया सॉस, चिली फ्लेक्स, शेंगदाण्याचं कूट, सीझनिंग, गूळ आणि मीठ. कृती: एका काचेच्या भांड्यामध्ये गूळ, लिंबाचा रस, सोया सॉस, स्वीट चिली सॉस, सीझनिंग आणि मीठ घालून त्याचे ड्रेसिंग तयार करून घ्यावं. तयार केलेल्या ड्रेसिंग मध्ये किसलेली कैरी, काकडी, गाजर, कांदा, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि चिली फ्लेक्स घालून सॅलड तयार करून घ्यावं. नंतर आईस्क्रीम चे कोन घेऊन त्यामध्ये प्रथम तयार सॅलड, आंब्याचे काप, स्वीट चिली सॉस, पुदिन्याची पानं, मायक्रोग्रीन आणि खायची फुलं घाला. सॅलेड ने सजावट करून डिश सर्व्ह करावी. ओके, आपण पहिलं काय बनवतोय? शिळ्या पोळ्यांची कडबोळी. आणि मला सांगा आता आपण काय बनवणार आहोत? कच्चा केळी आणि रताळ्याची वडी. आणि मला सांगा आपण काय बनवतोय आता? ब्रेडचे गुलाबजाम.